ससूनच्या कर्मचाऱ्यांकडून 4 कोटी 18 लाखांचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आलाय. लेखापाल अनिल मानेसह 23 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शासकीय नोंदवहीमध्ये आर्थिक तफावत असल्याची बाब समोर आलेली आहे. महत्वाची बातमी आपण पाहताय. ससूनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आउटेंच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ससूनच्या कर्मचाऱ्यांकडून 4 कोटी 18 लाखांचा अपहार झालेला आहे. ससूनच्या कर्मचाऱ्यांनी हा अपहार केलेला आहे. लेखापाल अनिल मानेसह 23 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. योगेश, वृषाली ससून रुग्णालय यानं त्या कारणास्तव नेहमीच वादात असतं आणि यावेळी जो काही वाद अर्थात समोर आलेला आहे तो ससून मध्ये झालेला घोटाळा, साधारणतः 4 कोटी 18 लाखांचा हा घोटाळा आहे आणि ससूनच्याच कर्मचाऱ्यांनी हा घोटाळा केलेला आहे. ससूनचं जे अकाउंट आहे या अकाउंट मधनं हे 4 कोटी 18 लाख एका खासगी अकाउंट मध्ये वळवण्यात आल्याचं बाब ही निदर्शनास आलेली आहे. आणि या प्रकरणामध्ये गोरोबा आवटे हे जे ससूनचे कर्मचारी आहेत त्यांनी या संदर्भात बनगार्ड पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केलेली आहे. या प्रकरणामध्ये एकूण 25 कर्मचाऱ्यांच्या विरोधात पुण्यातल्या बनगार्ड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी सुद्धा आता सुरू करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणात अद्यापही कुणाला अटक करण्यात आलेली नाही, मात्र गुन्हा हा दाखल करण्यात आलेली आहे आणि या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. मात्र ही बाब अतिशय गंभीर असल्याचं समोर येत आहे. अतिशय गंभीर बाब म्हणावी लागेल. धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.